त्या नीटपणे समजून घेतलं पाहिजे. व्यक्तींचं एकीकरण करायचं, लीडरचं व्यक्ती एकीकरण करायचं, वेगळ्या गटाचं वेगळीकरण करायचं, की तत्वज्ञानाचं आणि धोरणाचं एकीकरण करायचं, हे काही मुद्दे आपण समजून घेतले पाहिजे. मी आपल्यासमोर काही विचार मांडण्याचा प्रयत्न करेन, ते आपण ऐकून घ्याल अशी अपेक्षा करतो. कोणताही पक्ष जो असतो, पॉलिटिकल पार्टी, बाबासाहेबांनी तीन पॉलिटिकल पार्टी स्थापन केल्या. 1936 इंडिपेंडंट लेबर पार्टी, 1948 शेड्यूल कास्ट फेडरेशन, आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनचं कन्वर्जन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये केलं. त्यांचं खुलं पत्र होतं, त्या खुला पत्राच्या आधारावर आणि इतर लिखाणांच्या आधारावर नंतरच्या काळामध्ये एक वर्षामध्ये जेव्हा रिपब्लिकन पार्टी स्थापन झाली त्यावेळेस त्याचं धोरण आणि जाहीरनामा आपल्यासमोर मांडण्यात आला. रिपब्लिकन पार्टीचं उद्दिष्ट काय आहे, रिपब्लिकन पार्टीचं तत्वज्ञानाचं अधिष्ठान काय आहे, धोरण काय आहे, प्रोग्राम काय आहे, ते नीटपणे समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये झालेली अधोगती आणि त्याच्यामध्ये झालेलं परिवर्तन यांनी आपली किती हानी झालेली आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण ते रिबिल्ड कसं करावं, कशाची बांधणी करावी हे सुद्धा नीटपणे समजून घेणं मला असं वाटते आवश्यक आहे. त्यामुळे मग आपण वलयामध्ये राहतो, भ्रमामध्ये राहतो, तो भ्रमसुद्धा दूर झाला पाहिजे. रिपब्लिकन पार्टी बाबासाहेबांनी जेव्हा स्थापन केली तर ती पार्टी रिपब्लिकन पार्टी इतर पार्टीपेक्षा भिन्न आहे. तिचं तत्वज्ञान आयडियॉलॉजीही भिन्न आहे, तिचं धोरण भिन्न आहे, इकॉनॉमिक सोशल अँड पॉलिटिकल पॉलिसीज अँड आयडियॉलॉजी हे भिन्न आहे. ती भिन्न बनवण्याची कारणं काय, ती भिन्न बनवण्याची कारणं एवढीच आहे की ज्या तत्वज्ञानामुळे, ज्या धोरणामुळे दलित आणि डिप्रेस क्लास आहे याचं कल्याण होऊ शकतं, सुधारणा होऊ शकते, त्यांना चांगलं लाईफ मिळू शकतं, ते इतर पक्षाच्या धोरणामुळे होणार नाही. म्हणून इंडिपेंडंटपणे वेगळा पक्ष काढला पाहिजे 1936 पासून. त्याचं तत्वज्ञान वेगळं असलं पाहिजे, त्याचं धोरणं वेगळं असले पाहिजे, त्याच्या पॉलिसीज वेगळं असल्या पाहिजे. तेच धोरणं, तेच तत्वज्ञान दलित पद्धती त्याच्या उत्थानाकरता उपयोगी पडेल ही भूमिका त्यांनी वेगळा पक्ष स्थापन करून केली. रिपब्लिकन पार्टीचा वैचारिक आधार काय, रिपब्लिकन पार्टीचा जो वैचारिक आधार आहे त्याच्यामध्ये त्यांनी राजकीय व्यवस्था, आर्थिक व्यवस्था, सामाजिक व्यवस्था आणि त्याच्या आधारावर धोरणं दिली. त्यांनी डेमोक्रॅटिक सोशलिझम, समाजवादी लोकशाही समाजवाद मान्य केला रिपब्लिकन पक्षामध्ये. जाती आधारावर जो अन्याय होतो त्याच्याकरता धोरणं दिलेत. अशा तीन तत्वज्ञानाच्या आधारावर रिपब्लिकन पक्ष उभा केला त्यांनी. समाजवाद आणण्याचं उद्दिष्ट असं की आर्थिक समानता सर्वांना मिळावी, विशेषतः दलितांना मिळावी, लँड रिफॉर्म व्हावे, जमिनीचं राष्ट्रीयकरण व्हावं, जमिनीचं विभागणी करावी, सर्वांना जमिनी द्याव्या. पण हे सर्व करत असताना लोकशाही पद्धतीनं आपण हे करावं. तिथे बाजूला पक्ष होते, कम्युनिस्ट पक्ष आणि इतर पक्ष, ज्यांना हुकुमशाहीच्या पद्धत मार्गानं सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन हवं होतं. परंतु आम्ही हे आर्थिक परिवर्तन आणि सामाजिक परिवर्तन लोकशाहीच्या मार्गानं आणू, आणि विशेषतः पार्लमेंटरी डेमोक्रेसीच्या माध्यमाने आणू. कोबरागडींनी फार चांगल्या पद्धतीने उल्लेख केला, मी त्याची चर्चा करेल की आज कसे प्रयत्न केला जात आहे पार्लमेंटरी डेमोक्रेसी बदलून प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो थोड्या प्रमाणामध्ये पंचायतमध्ये केला गेलेला. आपण त्याच्याविषयी स्तब्ध राहिलो, आपल्याला ठाक पत्ता सुद्धा नाही की काय केलं जात आहे. तर ही जे दलितांचं परिवर्तन समाजवादी विचारसरणीनं होईल, लोकशाही पद्धतीनं होईल, जातीचं निर्मूलन काही मार्गांना होईल, ही त्यांनी व्यवस्था आपल्याला दिली. स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये शेवटचं त्यांचं स्टेटमेंट आहे, त्याच्यामध्ये त्यांनी लोकशाही समाजवाद आणि जातीय अन्याय दूर करण्याकरता काय केलं पाहिजे याची संपूर्णपणे मांडणी केली, आणि त्या तत्वज्ञानाच्या आधारावर धोरणं दिली. रिपब्लिकन पार्टीचा सुधारित जर आपण जाहीरनामा वाचला तर त्याच्यामध्ये सर्व धोरणाचा उल्लेख आहे. शेवटच्या स्पीकरने त्याविषयी उल्लेख केलेला आहे की हा जो समाजवाद आहे, ह्या समाजवादामध्ये जमिनीचं राष्ट्रीयकरण असावं आणि जमिनी सर्वांना समान वाटाव्या. लँड रिफॉर्मनी जमिनी दलितांना मिळणार नाही ही स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली, तेच नेमकं झालं. लँड रिफॉर्मनी ओबीसी आणि हायकास्टला फायदे झाले, दलितांना जमिनी मिळाल्या नाही. म्हणून जमिनीचं राष्ट्रीयकरण असावं, कलेक्टिव्ह फार्मिंग असावी, त्यामुळे सर्वांना जमिनीपासून फायदे मिळतील.
उद्योगधंद्यामध्ये की इंडस्ट्रीज ज्या आहेत, बेसिक इंडस्ट्रीज ज्या आहेत, स्टील असेल, कोल असेल, माईन असेल, इलेक्ट्रिसिटी जनरेशन असेल, हे सरकारकडे असावं, तो समाजवाद आहे. या कारखान्यामधून जे प्रॉफिट आणि सरप्लस निर्माण होईल ते सरकारनी सामाजिक सुधारणेकरता, घर देण्याकरता, बिजली देण्याकरता, शिक्षण देण्याकरता खर्च करावं. खाजगी व्यवस्थेमध्ये जो प्रॉफिट मिळतो तो उद्योगधंद्याच्या घरामध्ये जातो, त्याच्या खिशामध्ये जातो. सरकारी कारखान्यामधला जो सरप्लस असतं ते सरकारकडे येतं, जे मग जनतेवर खर्च केला जातो. हा इंडस्ट्रीमधला समाजवाद बाबासाहेबांनी मांडला. एज्युकेशन, इन्शुरन्स, हाऊसिंग हे सरकारकडे असावं, सरकारची जबाबदारी असावी. स्कूल एज्युकेशन, हायर एज्युकेशन हे सरकारकडे असावं, इन्शुरन्स सरकारचं असावं, हाऊसिंग उपलब्ध करून देण्याचं असावं. हा त्यांनी राज्य समाजवाद सेट अँड मायनॉरिटीजमध्ये आणि आरपीएच्या याच्यामध्ये मांडला. हा तात्विक जी सिस्टीम त्यांनी आपल्याला दिली की ही आर्थिक व्यवस्था, ही राजकीय व्यवस्था, ही सामाजिक व्यवस्था. जातीच्या विरुद्धामध्ये डिस्क्रिमिनेशन थांबवण्याकरता आणि समान संधी मिळण्याकरता त्यांनी प्रोग्राम दिला, रिझर्वेशन दिलं, पॉलिटिकल रिझर्वेशन, जॉब रिझर्वेशन, एज्युकेशन रिझर्वेशन. अन्याय जेव्हा होतो, इक्वल अधिकार जेव्हा नाकारले जातात, त्याच्याकरता अनटेंटेबिलिटी ऍक्ट 1954 त्यांनी केला, 55 तो नंतर आला. 79 आपण ॲट्रॉसिटी ऍक्ट आला. तर सेफगार्ड अगेन्स्ट कास्ट डिस्क्रिमिनेशन, कास्ट डिस्क्रिमिनेशनच्या विरोधामध्ये जे